मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। नमस्कार, SK9 ओला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सर्व SK9च्या प्रेक्षकांना सर्वप्रथम देशाच्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। येवला तहसील कार्यालय या ठिकाणी देशाचा 78वा स्वतंत्रता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 15 ऑगस्ट गुरुवार रोजी येवला तहसील कार्यालय या ठिकाणी देशाचा 78वा स्वतंत्रता दिन प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा झाला। या ठिकाणी येवला शहरातील नागरिक तथा सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल पुरणगाव येथील सैनिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परेड करत उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले। राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत संपन्न झाल्यानंतर महसूल पंधरवडा सप्ताहांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यानंतर जय भवानी सायकल ग्रुप पिंपळगाव जलाल यांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता। या ठिकाणी नगरसूल येथील डिफेन्स कमांडो अकॅडमी स्टडी सर्कल येवला या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले। प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, नायक तहसीलदार पंकज मगर, निरंजना पराते, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, मेजर कचरू साळवे, सलाउद्दीन काजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, बंडू क्षीरसागर, नितीन काबरा, राजेंद्र लोणारी, किशोर सोनवणे, प्रशांत शिंदे, धीरज परदेशी, तरंग पटेल, गोटू मांद्रे, सचिन सोनवणे, डिफेन्स कमांडो अकॅडमी नगरसूलचे अनिल वरे यांच्यासह येवला प्रशिक्षण संकुलातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आज 15 ऑगस्ट निमित्त प्रशासकीय इमारत संकुल येवला या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी येवला उपविभागातील सर्व नागरिकांना या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला येवलेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। या ठिकाणी आत्मा मलिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील सुंदर परेड केली। याच ठिकाणी आम्ही महसूल पंधरवड्याचा समारोप देखील केला आहे। आमच्या तलाठी मंडळाधिकारी आणि महसूल कर्मचारी संघ याच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात चांगली कामगिरी केली त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी निवडक 10 कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील संपन्न केला। येवलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, मी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना आणि विशेष करून येवले लासलगाव मतदारसंघातील सर्व मान्यवरांना जनतेला शुभेच्छा देतो आणि येणारे 5 वर्ष देखील महत्त्वाचे आहेत आणि त्या 5 वर्षात निश्चितपणे चांगल्या रीतीनं स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकवार सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।